नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण नुकतीच एक मॉक टेस्ट घेतली होती 6 जूनला, म्हणजे आजच, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहून खूप बरं वाटतं आहे. आणि तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आपण आता त्याच मॉक टेस्टचे आन्सर एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न होता, टू मल्टिप्लाय मॅट्रिक्स बाय स्केलर के देन मल्टिप्लाय एव्हरी एलिमेंट बाय के. तर त्याचं योग्य उत्तर होतं मल्टिप्लाय एव्हरी एलिमेंट बाय के. तर जर मॅट्रिक्स आहे, फॉर एक्झाम्पल -2, -3, -1, -2, जर एक स्केलर मल्टिप्लाय आहे के, तर त्याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटला आपण त्या स्केलर मल्टिप्लायरने मल्टिप्लाय करतो. द साऊंड वेव्ज हॅविंग फ्रिक्वेन्सी बिलो ऑडिबल रेंज इज कॉल्ड इन्फ्रासोनिक वेव. म्हणजे ज्यावेळेस बिलो ऑडिबल रेंज असतं त्यावेळेस इन्फ्रासोनिक, आणि ज्यावेळेस अबो ऑडिबल रेंज असतं त्यावेळेस अल्ट्रासोनिक. मग अल्ट्रासोनिक साऊंडची कॅपॅसिटी ओवर 20,000 हर्ट्स, आणि नॉर्मल ऑडिबल रेंज असते ती 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स, आणि इन्फ्रासोनिक साऊंडची लेंथ आहे बिलो 20 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी बिलो 20 हर्ट्स. कोल हॅविंग मॅक्झिमम कार्बन कंटेंट अँड मॅक्झिमम कॅलरीफिक व्हॅल्यू इज अँथ्रासाईट. तर आपण पाहूयात, लिग्नाईट ह्या कोलमध्ये 30% कार्बन असतो, सब बिट्युमिनस कोलमध्ये 40% कार्बन, बिट्युमिनस कोलमध्ये 50 to 70% कार्बन असतो, आणि अँथ्रासाईट आपल्याला जो प्रश्न विचारला होता तो मॅक्झिमम कार्बन पर्सेंट कोणत्या टाईप ऑफ कोलमध्ये असतं, तर तो अँथ्रासाईटमध्ये असतो 90%. डॅश इज अ मशीन फॉर कन्व्हर्टिंग मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेटर मोस्टली मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वापरतात. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोरगम इज ॲट हैदराबाद. तर नॅशनल रिसर्च सेंटर ज्वारीसाठी ते हैदराबादमध्ये आहे. इन स्वॉट ॲनालिसिस टी स्टँड्स फॉर थ्रेड्स. एस स्वॉट ॲनालिसिसमध्ये एस स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू स्टँड्स फॉर विकनेस, ओ स्टँड्स फॉर ऑपॉर्च्युनिटीज, अँड टी स्टँड फॉर थ्रेड्स. डॅश प्लांट विच कम्प्लीट्स इट्स लाईफ सायकल इन 2 सीझन ऑर इयर. बायनियल्स प्लांट्स कम्प्लीट लाईफ सायकल इट्स इन 2 सीझन ऑर इयर. आता ॲन्युअल्स जे प्लांट असतात ते त्यांची लाईफ सायकल एका सीझनमध्ये कम्प्लीट करतात, त्यांना ॲन्युअल्स म्हणतात. सिरियल क्रॉप्स फॉर एक्झाम्पल. आणि बायनियल्स प्लांट म्हणजे अ प्लांट विच कम्प्लीट्स इट्स लाईफ सायकल इन 2 सीझन ऑर इयर. दे कम्प्लीट्स इट्स व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड ड्युरिंग सेकंड सीझन इयर दे कम्प्लीट्स इट्स रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. म्हणजे यांना 2 सीझन किंवा 2 इयर लागतात बायनियल्स प्लांटला, आणि पेरेनियल प्लांट्सला 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष लागतात ग्रोथसाठी. तर पेरेनियल प्लांटचे एक्झाम्पल आहे अगेव आणि एलिफंट फूट. If the mode of data is 10 and the mean is 15, then the median is 13.3. तर याचं फॉर्म्युला आहे, मोड इज इक्वल टू 3 times median - 2 times mean. जर आपण ते व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला मेडियनची व्हॅल्यू भेटून जाईल 13.3. तर मोस्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, स्टॅटिस्टिक्सचा हा क्वेश्चन आहे. तर मेडियन, मोड आणि मीनचं हे रिलेशन आहे. The protocol that web client and servers use to communicate with each other is called HTTP. हा प्रश्न आहे, 100 कन्वर्ट इन टू डेसिमल फॉर्म इज. म्हणजे मोस्टली आता कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते, म्हणजे इन टर्म्स ऑफ 0 and 1. तर आपण जे नंबर्स टाईप करतो ते कम्प्युटरला 0 and 1 फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कम्प्युटर अंडरस्टँड करतं. तर 100 कोणता नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी 100 वापरतात, तर त्याचं उत्तर आहे 4. तर आपण याचं कन्वर्जन कसं करायचं ते पाहूयात. म्हणजे आता 0 ला 0, 1 ला 1, 2 ला 10, 3 ला 11, 4 ला 100, 5 ला 101, म्हणजे ज्या नंबरमध्ये 0 and 1 आहे ते कंटिन्युअसली आपण लिहित जातो, आपल्याला जो नंबर रिप्रेझेंट करायचा आहे तो. तर त्याच्यात 4 ला आपण रिप्रेझेंट केलं आहे 100 ने. तर हाऊ टू कन्वर्ट डेसिमल नंबर टू बायनरी, आपण हे बघितलं की डेसिमल नंबरचं
बायनरीचं डेसिमलमध्ये कसं करायचं, आता पॉवर डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्वर्जन कसं करायचं, तर आपल्याला जो नंबर कन्वर्ट करायचा आहे तो आधी लिहायचा, मग त्याला डिवाइड बाय टू करायचं, जे व्हॅल्यू येईल त्याला परत डिवाइड बाय टू, डिवाइड बाय टू करत जायचं जोपर्यंत तुमचं म्हणजे त्यांचं भागाकार एक येत नाही तोपर्यंत. हे सम जर आकड सम नंबर असेल म्हणजे इवन जर नंबर असेल तर तुम्हाला वन भेटून जाईल. मग जिथे ऑड नंबर आहे त्याला आपण झिरोने रिप्रेझेंट करायचं आणि जिथे ऑड नंबर येतो आहे तिथे वनने रिप्रेझेंट करायचं आणि ते उलट्या म्हणजे डिरेक्शनने लिहायचं. म्हणजे आता बघा आपण 16 8 4 2 1 त्याला प्रत्येकाला 16 0 8 0 4 0 2 0 1 1 लिहिला आणि सिक्वेन्स उलटा केला. म्हणजे आपल्याला जर 16 हा डेसिमल नंबर बायनरीमध्ये रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण तो 1000 रिप्रेझेंट करणार आणि जर आपला नंबर ऑड असेल तर त्याला काय करायचं, जो बाकी येते ती इग्नोर करायची. म्हणजे 15 डिवाइड बाय 2 केलं तर मोस्टली 7.5 येतं, 7 येतं आणि एक बाकी राहते तर आपल्याला बाकी इग्नोर करायचे. मग 7 लिहिला, 7 परत 2 डिवाइड केलं 3 लिहिला, एक इग्नोर केला, 3 परत 2 डिवाइड केलं 1 लिहिला. मग आता हे नंबर आपल्याला जर ऑड असेल तर 1 रिप्रेझेंट करायचं आहे आणि मग असं रिप्रेझेंट केलं तर आपल्याला उलट्या सिक्वेन्सने केलं तर 15 बायनरीमध्ये रिप्रेझेंट करताना आपण करणार 1111. अ ट्रान्झिस्टर हॅज डॅश पी एन जंक्शन. ट्रान्झिस्टरला मोस्टली 2 पी एन जंक्शन असतात. या इमेजमध्ये आपण पाहू शकता हा एन पी एन ट्रान्झिस्टर आहे आणि जर पी एन पी ट्रान्झिस्टर असेल तर एन बेस असतो आणि पी इमिटर आणि पी कलेक्टर असतो. ह्या केसमध्ये एन इमिटर आहे, पी बेस आहे आणि एन कलेक्टर आहे. डॅश आर फॉर्म्ड बाय कूलिंग अँड क्रिस्टलायझेशन ऑफ मोल्टन मटेरियल मॅग्मा ऑन ऑर बिनीथ द सर्फेस ऑफ द अर्थ. इग्नियस रॉक्स, म्हणजे मोल्टन मॅग्मापासून इग्नियस रॉक्स फॉर्म होतात. तर ह्या इमेजमध्ये आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला समजून जाईल की इग्नियस रॉक्स मोल्टन मॅग्मामधून फॉर्म झाले. त्यांचं जर वेदरिंग, इरोजन आणि ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन होऊन सेडिमेंट्स होतात त्याचे तयार, म्हणजे छोटे छोटे तुकडे, तर त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. आणि ज्यावेळेस त्या सेडिमेंटरी रॉकवर हीट आणि प्रेशरचं प्रभाव इफेक्ट होतो त्यावेळेस जे रॉक फॉर्म होतात त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक्स म्हणतो. द पॅसेज बिटवीन आउटर वॉल अँड मॅजर इन फेस आउट बान सिस्टीम अलॉंग विच अ पुष्कार्ड फुल ऑफ सायलेज कॅन मूव इज कॉल्ड फीड अली. डॅश इज लार्ज ओव्हन विच इज यूज टू बर्न ब्रिक्स. म्हणजे ब्रिक्स बर्न करण्यासाठी आपण जे लार्ज ओव्हन वापरतो त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे किल्न. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप द गिवन फोर्स इन टू अ नंबर ऑफ कंपोनंट्स विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट ऑन द बॉडी इज कॉल्ड रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. तर मोस्टली आपण पाहिलं असेल की एखादा फोर्स असेल त्याला आपण रिझॉल्व करतो, थीटा जो अँगल आहे म्हणजे अँगलला ॲडजस्टंट जी साईड आहे आपण तिला साईन थीटा फोर्स इंटू साईन थीटा आणि जी दुसरी साईड आहे तिला आपण फोर्स इंटू कॉस थीटा असं डिनोट करतो. द मिक्स डॅश इज यूज फॉर जनरल रिइन्फोर्स कॉन्क्रीट. तर जनरल रिइन्फोर्स कॉन्क्रीट वर्कसाठी आपण मिक्सर वापरतो 1:2:4. तर द मिक्सर 1:3:6 इज यूज फॉर मास कॉन्सन्ट्रेटिंग अँड द रिअर साईड्स ऑफ डॅम. द मिक्सर 1:2:4 इज यूज फॉर जनरल रिइन्फोर्स कॉन्क्रीट वर्क. द मिक्सर 1:1.5:3 इज यूज फॉर फ्रंट फेसेस ऑफ डॅम्स, वॉटर टँक्स, कॉलम्स एक्सेट्रा. अँड द मिक्सर 1:1:2 इज यूज फॉर पाईल्स. म्हणजे याच्यात कोणतं पण तुम्हाला विचारू शकतात, तर तुम्ही हे चारही लक्षात ठेवा. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड लॅटेंट हीट. जस्ट तुम्हाला एखाद्या सबस्टन्सची फेज चेंज करायचे असते, म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, तर तुम्हाला जी हीट लागते तिला लॅटेंट हीट म्हणतात. आणि जी तुम्ही म्हणजे जस्ट नॉर्मल आता आपण वॉटर समजा गरम करतो आहे तर त्याला गरम करण्यासाठी जी हीट लागते तिला सेन्सिबल हीट म्हणतात. म्हणजे सेन्सिबल हीट आपण सेन्स करू शकतो, लॅटेंट हीट आपण नाही, म्हणजे कोणत्या
कोणत्या हीटला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ते आपण इझिली सेन्स करू शकत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता सेन्सिबल हीट आणि लॅटेंट हीटमधला डिफरन्स. द पॉवर रिक्वायरमेंट टू रिड्यूस द साईज ऑफ पार्टिकल गिवन बाय रेटिंगर्स लॉ इज डॅश द किक्स लॉ. तर जी रेटिंगर लॉने पॉवर लागते, पॉवर रिक्वायरमेंट टू रिड्यूस द साईज ऑफ पार्टिकल, एखाद्या पार्टिकलची साईज तुम्हाला रिड्यूस करायची, तर जी पॉवर रिक्वायरमेंट लागते रेटिंगर्स लॉने, तर ती जास्त असते किक्स लॉपेक्षा. म्हणजे किक्स लॉने पॉवर रिक्वायरमेंट कमी लागते आणि रेटिंगर्स लॉने पॉवर रिक्वायरमेंट जास्त लागते. तर किक्स लॉचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सी लॉग ऑफ एक्स एफ डिवायडेड बाय एक्स पी. एक्स पी इज नथिंग बट लेंथ ऑफ प्रोडक्ट इन मिलीमीटर अँड एक्स एफ इज लेंथ ऑफ फील्ड इन मिलीमीटर. दिस लॉ इज बेस्ड ऑन स्ट्रेस ॲनालिसिस ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन विद इन द इलॅस्टिक लिमिट. जर तुम्हाला ह्या म्हणजे हा फॉर्म्युलाचं जनरल फॉर्म्युला आहे एक, तो कसा आला ते पाहायचं असेल तर वरती एक राईट कॉर्नरला तुमचा कार्ड आला असेल त्यावर क्लिक करा, तुम्हाला तिथे रेटिंगर्स लॉ आणि किक्स लॉची माहिती अजून डीपमध्ये भेटून जाईल. रेटिंगर्स लॉ, वर्क रिक्वायर्ड इन क्रशिंग इज प्रोपोर्शनल टू द न्यू सर्फेस क्रिएटेड अँड साईज रिडक्शन इज इसेन्शियली अ शिअरिंग प्रोसिजर. तर रेटिंगर्स लॉचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू सी इन ब्रॅकेट 1 - xp - 1 - xf वेअर एक्स पी इज लेंथ ऑफ प्रोडक्ट अँड एक्सेफ इज लेंथ ऑफ फीड. तर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की हे लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे रेटिंगर्स लॉने येणारी व्हॅल्यू जास्त की किक्स लॉने येणारी व्हॅल्यू जास्त. तर लक्षात ठेवण्याचं एक सोपी ट्रिक म्हणजे जे नाव आपल्याला मोठं वाटते, ज्या लॉचं नाव मोठं आहे त्याला जास्त पॉवर रिक्वायरमेंट लागते आणि ज्या लॉचं नाव छोटं आहे त्याला कमी पॉवर रिक्वायरमेंट लागते. रेटिंगर हा शब्द मोठा आहे त्याला जास्त पॉवर रिक्वायरमेंट आणि किक हा शब्द छोटा आहे तर त्याला कमी पॉवर रिक्वायरमेंट लागते. ऑक्सिजन टू ॲसिटिलिन रेशिओ इन केस ऑफ न्यूट्रल फ्लेम इज 1:1. तर हा वेल्डिंग वर्कशॉप टेक्नॉलॉजीमध्ये वेल्डिंग मधला प्रश्न आहे. तर ऑक्सिजन टू ॲसिटिलिन रेशिओ हा 1:1 असतो न्यूट्रल फ्लेममध्ये. द ऑइल टू बी यूज्ड इन इंजिन फॉर लुब्रिकेशन पर्पज इज SAE 90. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग SAE स्टँड्स फॉर सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. तर SAE 90 हे ऑइल लुब्रिकेशनसाठी वापरतात. तर बऱ्याचदा एक प्रश्न विचारतात की संप ऑइल समर सीझनमध्ये कोणतं संप ऑइल वापरतात आणि विंटर सीझनमध्ये कोणतं संप ऑइल वापरतात. तर मोस्टली SAE 40 SAE 30 असे ऑप्शन असतात. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर हे फक्त 40 आणि 30 नंबर लक्षात ठेवा. ज्यावेळेस समर म्हणतात ते समरमध्ये कोणतं संप ऑइल वापरतात त्यावेळेस आपल्याला 30 आणि 40 मधलं, समरमध्ये टेम्परेचर हाय असतं मग नंबर कोणतं हाय आहे तर 40, म्हणजे समर सीझनमध्ये संप ऑइल SAE 40 हे वापरतात आणि विंटर सीझनमध्ये टेम्परेचर कमी असतं तर नंबर 30 is less than 40 म्हणून SAE 30 हे ऑइल वापरतात विंटर सीझनमध्ये संप ऑइल म्हणून. तर ही मी एक ट्रिक सांगितली कसं लक्षात ठेवायचं ते. द लाईन ऑन विच द फ्रेमवर्क ऑफ द सर्वे इज बिल्ट इज नोन ॲज बेसलाईन. बेसलाईन म्हणजे फ्रेमवर्क. आता एखादा आपण सर्वे करतो आहे तर त्याचं फ्रेमवर्क ज्या लाईनवर बेस आहे म्हणजे ज्या लाईनवरती बिल्ट केलेलं आहे फ्रेमवर्क तिला आपण बेसलाईन म्हणतो. तर ह्या इमेजमधून तुम्हाला समजून येईल की बेसलाईन, आता हा सर्वे PQRS हे पॉईंट आहे तर त्यांचा बेस आपण SUTQ ही लाईन आहे तिला बेसलाईन म्हणतात. तर त्यातल्या त्यात चेक लाईन पण आहे आणि टाय लाईन पण आहे. तर एखाद्या पॉईंटपासून आपण ज्यावेळेस आपल्या बेसलाईनवरती एखादी लाईन टाकतो तर तिला चेक लाईन म्हणतात आणि टाय लाईन, टाय लाईनचं तुम्ही एकदा डेफिनेशन बघून घ्या. रिलेशनशिप बिटवीन व्हॉइड्स रेशिओ ई अँड पोरॉसिटी n = e/1+e. तर आता हे कसं आलं आपण पाहूया. व्हॉइड्स रेशिओ ई म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स आणि पोरॉसिटी n = व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. तर टोटल व्हॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स प्लस
वॉल्यूम ऑफ सॉलिड्स, तर आपल्याला एन इज इक्वल टू, म्हणजे आता आपण टीला रिप्लेस केलं आहे वॉल्यूम ऑफ व्हॉइड्स प्लस वॉल्यूम ऑफ सॉलिड्सनी, तर आपल्याला त्याला रिवर्स करायचं आहे, वन बाय एन इज इक्वल टू व्ही व्ही प्लस व्ही एस डिवाईड बाय व्ही व्ही. मग हे जर तुम्ही इक्वेशन अशा पद्धतीने सोडवलं तर तुम्हाला व्हॅल्यू भेटेल की एन इज इक्वल टू ई डिवाईड बाय वन प्लस ई, हे रिलेशन तुम्हाला भेटून जाईल. बऱ्याचदा हे रिलेशन विचारतात, त्यामुळे हे रिलेशन चांगलं करा, म्हणजे बाय हार्ट नका करू, तर तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे कसं काढलं आहे ते, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही. इरिगेशन कॅनल्स आर जनरली अलाइंड अलॉंग कंटूर लाईन्स. द शीट ऑफ वॉटर विच ओवरफ्लोज अ वेअर इज कॉल्ड नॅपे. ह्या इमेजमध्ये तुम्हाला समजून जाईल की वेअरच्या वरती जी शीट ऑफ वॉटर सरफेस आहे तिला आपण नॅपे म्हणतो. सॉइल डिटॅचमेंट इन रेनड्रॉप इरोजन टेक्स प्लेस ड्यू टू कायनेटिक एनर्जी ऑफ रेनड्रॉप. द फर्स्ट वॉटरिंग इज गिवन टू अ क्रॉप वेन द क्रॉप इज अ फ्यू सेंटीमीटर हाय इज कॉल्ड कोर वॉटरिंग. ही डेफिनेशन लक्षात ठेवा कोर वॉटरिंगची. डफीज फॉर्म्युला इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग कॅपॅसिटी ऑफ चाफ कटर. चाफ कटरचं कॅपॅसिटी फाईंड करण्यासाठी डफीज फॉर्म्युला वापरतात. तर तो फॉर्म्युला असा आहे की सी इज इक्वल टू 60 इंटू एच इंटू डी इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू एच इंटू स्मॉल एन इंटू कॅपिटल एन. तर सी म्हणजे कॅपॅसिटी ऑफ फील्ड चॉपर इन के जी पर आवर, एच इज फील्ड इफिशियन्सी, डी इज बल्क डेन्सिटी इन के जी पर मीटर क्यूब, एल इज लेंथ ऑफ कट इन मीटर, डब्ल्यू इज विड्थ ऑफ थ्रोट, एच इज हाईट ऑफ थ्रोट इन मीटर, एन इज नंबर ऑफ नाईव्स आणि कॅपिटल एन म्हणजे आर पी एम ऑफ फ्लायव्हील. द रेट ऑफ मास ट्रान्सफर इज गिवन बाय न्यूटन्स लॉ. फॉर मीडियम सिल्ट हुज ॲव्हरेज ग्रेन साईज इज 0.16 mm, लासिस सिल्ट फॅक्टर इज लाईकली टू बी 0.70. तर ज्यावेळेस लासिस सिल्ट फॅक्टर फाईंड करायचा असेल त्यावेळेस एक फॉर्म्युला आहे 1.76 इंटू स्क्वेअर रूट ऑफ डायमीटर इन मिलीमीटर. डायमीटर मिलीमीटरमध्ये तुम्हाला तिथे पुट करायचं आहे 1.76 इंटू स्क्वेअर रूट ऑफ डायमीटर इन मिलीमीटर, तर तुम्हाला त्याचं उंच आन्सर भेटून जाईल. विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर विस्कॉसिटी ऑफ अ फ्लुईड इन्क्रीजेस इफ फ्लुईड इज गॅस अँड डिक्रीजेस इफ इट इज लिक्विड. म्हणजे जर विस्कॉसिटी टेम्परेचर वाढवलं तर विस्कॉसिटीवरती काय फरक पडतो, तर इन केस ऑफ गॅस विस्कॉसिटी वाढते, जसं आपण टेम्परेचर वाढू तशी विस्कॉसिटी वाढते गॅसमध्ये, आणि लिक्विडमध्ये आपण जसं टेम्परेचर वाढवू तसं विस्कॉसिटी कमी होते. द डिस्चार्ज कोएफिशियंट ऑफ एन ओरिफिस मीटर इज स्मॉलर दॅन वेंचुरी मीटर. आता कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय, तर कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज द रेशियो बिटवीन द ॲक्च्युअल डिस्चार्ज मेजर्ड बाय एक्सपेरिमेंट अँड थेरॉटिकल डिस्चार्ज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन. इन वेंचुरी मीटर द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज कॅन बी अप टू 0.98 विच इज रिलेटिवली हाय, अँड इन केस ऑफ ओरिफिस मीटर द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज 0.6. तर हे लक्षात ठेवा दोन्ही व्हॅल्यू. सेडिमेंटेशन इज बेस्ड ऑन स्टोक्स लॉ. आता आपण सॉइलचं ज्यावेळेस सेडिमेंटेशन ॲनालिसिस करतो तर बरेच पार्टिकल्स असतात, म्हणजे जे पास होतात सीव ॲनालिसिस करतो आपण, तर बरेच पास होतात आणि जे खाली राहतात सेडिमेंट, तर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण सेडिमेंटेशन करतो. तर त्यासाठी स्टोक्स लॉवरती बेस असतो तो सेडिमेंटेशन. गेज प्रेशर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर आता आपण जे प्रेशर गेजनी रीडिंग घेतो त्याला गेज प्रेशर म्हणतात, व्हाईल द ॲक्च्युअल प्रेशर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर. म्हणजे जे ॲब्सोल्यूट प्रेशर असतं ते ॲक्च्युअल प्रेशर असतं त्याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतात. जर आपलं प्रेशर हे अबोव ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर आपण हे रिलेशन वापरतो की ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. आणि जर आपलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी असेल
तर आपण हे रिलेशन वापरतो, ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस व्हॅक्युम प्रेशर. तर ह्या दोन्ही डायग्रामवरून तुम्हाला समजून जाईल. आणि त्यातल्या त्यात खाली आपण पाहू शकतो की द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज टेकन ॲज 1.013 bar, विच इज 760 mm ऑफ HG ॲट सी लेवल. हे लक्षात ठेवा. डॅश इज डिफाईंड ॲज द लेंथ ऑफ ड्रेनेज पर युनिट एरिया. तर लेंथ ऑफ ड्रेनेज पर युनिट एरियाला आपण ड्रेनेज डेन्सिटी असं म्हणतो. नजिंग सिस्टीम इज यूज फॉर रायझिंग इम्प्लिमेंट अँड लोअरिंग द इम्प्लिमेंट. म्हणजे दोन्हीसाठी ही नजिंग सिस्टीम वापरतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इम्प्लिमेंट लिफ्ट करायचं आहे आणि ज्यावेळेस लोअर करायचं आहे त्यावेळेस नजिंग सिस्टीम वापरली जाते. रेशियो ऑफ आउटपुट व्हायब्रेशन टू इनपुट व्हायब्रेशन इज कॉल्ड ट्रान्समिसिबिलिटी. बिअरिंग्स यूज टू सपोर्ट द लोड दॅट ॲक्ट्स परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ शाफ्ट आर कॉल्ड रॅडियल बिअरिंग्स. आता रॅडियल बिअरिंग्स म्हणजे बिअरिंग्स यूज टू सपोर्ट द लोड दॅट ॲक्ट्स परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ शाफ्ट आर कॉल्ड रॅडियल बिअरिंग. आपण पुढच्या स्लाईडमध्ये डायग्राम पाहणार आहोत. आणि थ्रस्ट बिअरिंग म्हणजे बिअरिंग यूज टू सपोर्ट द लोड दॅट ॲक्ट्स पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ शाफ्ट. त्याला थ्रस्ट बिअरिंग म्हणतात. आता ह्या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो की पहिल्या डायग्राममध्ये लोड हा परपेंडिक्युलर आहे, त्याला रॅडियल बिअरिंग वापरतात. आणि थ्रस्ट बिअरिंगमध्ये लोड हा पॅरलल आहे. द लो स्पीड इंजिन रन्स ॲट स्पीड ऑफ लेस दॅन 350 rpm. आणि जे मिडियम स्पीड इंजिन आहेत ते 350 to 1000 rpm रन करतात. आणि जे हाय स्पीड इंजिन आहे ते मोर दॅन 1000 rpm स्पीडमध्ये रन करतात. प्लेन अँड बट वेल्ड मे बी यूज ऑन मटेरियल अप टू ॲप्रॉक्झिमेटली 25 mm थिक. म्हणजे हे वेल्ड कधी वापरतात, ज्यावेळेस मटेरियलचा थिकनेस हा 25 mm असेल तेव्हा. तर याच्यात आपण लॅब जॉईंट आणि बट जॉईंटबद्दल इन्फॉर्मेशन पाहू शकता. ह्या स्लाईड थ्रू एकदा जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लॅब जॉईंट म्हणजे काय, बट जॉईंट म्हणजे काय समजून जाईल. द स्टीफन्स बोल्ट्समन लॉ इज ॲप्लिकेबल फॉर हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन. स्टीफन बोल्ट्समन लॉ हीट ट्रान्सफर बाय रेडिएशनची व्हॅल्यू भेटते. रेशियो ऑफ इनर्शियल फोर्स टू विस्कस फोर्स इज कॉल्ड रेनॉल्ड्स नंबर. इनर्शियल फोर्सचा विस्कस फोर्सशी जो रेशियो असतो त्याला रेनॉल्ड्स नंबर म्हणतात. हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ थर्मल इक्विलिब्रियम बिटवीन सिस्टीम. म्हणजे झिरोथ लॉ काय म्हणतो की समजा एक तीन सिस्टीम आहे ABC. ए जर BC इक्विलिब्रियममध्ये असेल आणि बी जर CC इक्विलिब्रियम असेल तर A आणि C दोन्ही एकमेकांशी इक्विलिब्रियममध्ये असतात. तेच थर्मल इक्विलिब्रियम बिटवीन सिस्टीम. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टेल्स द लिमिट ऑन द कन्वर्जन ऑफ हीट इन टू वर्क अँड प्रोवाइड्स द यार्डस्टिक टू मेजर द परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन्वॉल्विंग वर्क अँड हीट इंटरॅक्शन्स. इट ऑल्सो टेल्स वेदर अ पर्टिक्युलर प्रोसेस इज फिजिबल ऑर नॉट अँड स्पेसिफाईज द डिरेक्शन इन विच प्रोसेस विल प्रोसीड. म्हणजे आपल्याला विचारलं होतं ना की हाय टेम्परेचरपासून लो टेम्परेचरकडे, तर ते सेकंड लॉशी रिलेटेड आहे. आणि थर्ड लॉ डिफाईन्स द ॲब्सोल्यूट झिरो ऑफ इंट्रोपी. विच कन्स्टिट्युएंट इन काव मिल्क इज मोर ॲज कम्पेअर्ड टू बफेलो मिल्क. तर कॅटोटीन हा कन्स्टिट्युएंट आहे जो काव मिल्कमध्ये जास्त प्रमाणात असतो बफेलो मिल्कपेक्षा. आणि फॅट हा कंटेंट कन्स्टिट्युएंट बफेलो मिल्कमध्ये जास्त असतो काव मिल्कपेक्षा. डॅश रिटेनिंग वॉल्स मेड इन द फॉर्म ऑफ अन इन्व्हर्टेड टी कॅन्टिलिव्हर्स वॉल्स. तर हा कॅन्टिलिव्हर वॉल्सचे डायग्राम आपण पाहू शकता, त्याचे पार्ट टो की हील स्टेम आणि बॅकफिल. तर ही ग्रॅव्हिटी वॉल नॉर्मली तुम्हाला माहीत असेल. आणि काउंटर फ्रंट वॉल, काउंटर फ्रंट वॉल आणि
बट्रेस्ट वॉल, दोघं सिमिलर दिसतात ते, पण त्यांच्यात फक्त बॅक साईड बॅकफिल जे आपण बॅकफिल कोणत्या साईडला असेल त्यावरून त्यांचे टाईप पडतात. तर ह्या बट्रेस्ट वॉलमध्ये तुमची पुढची जागा जास्त व्यापली जाते आणि मागे तुमचं बॅकफिल असतं, आणि काउंटर फ्रंटमध्ये तुमची पुढे जास्त जागा तुम्हाला युटिलाइज करायला मिळते. इन डीप लिटर पोल्ट्री हाऊस द डेप्थ ऑफ लिटर शुड बी 15 to 20 cm. सॉइल पार्टिकल साईज लेस देन 0.002 mm आर क्ले. तर आपण याचं पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन पाहूयात. सँड केव्हा म्हणायचं, जर ज्यावेळेस 0.22 पार्टिकल साईजची 0.2 to 2 mm असेल तेव्हा सँड, फाईन सँडची साईज 0.02 to 0.2 mm आणि सिल्ट 0.002 to 0.02 mm आणि क्लेची लेस दॅन 0.002 mm. डॅश इज यूज टू गेट अ लार्जर सिग्नल आउटपुट फ्रॉम अ स्मॉल सिग्नल आउटपुट. तर ॲम्प्लिफायर म्हणजे जर स्मॉल सिग्नल इनपुट असेल तुमचं, त्याच्यापासून तुम्हाला लार्ज सिग्नल आउटपुट पाहिजे असेल तर ॲम्प्लिफायर वापरतात. नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता सर याचा यूज की ॲम्प्लिफाय, स्मॉल सिग्नल ॲम्प्लिफाय करण्यासाठी ॲम्प्लिफायर वापरतात. ड्रीम वेवर इज प्रोप्रायटरी वेब डेव्हलपमेंट टूल फ्रॉम ॲडोब इनकॉर्पोरेशन. तर हा नवीन सिलेबसमधला प्रश्न म्हणजे नवीन कोर्स आला आहे वेब डिझायनिंगचा, त्यातला हा क्वेश्चन आहे. द मीन ऑफ फर्स्ट इयर नॅचरल नंबर इज n+1/2. तर आपल्याला माहिती आहे की सम ऑफ फर्स्ट इयर नंबर कशाप्रकारे फाईंड करायचं. n(n+1)/2 ने आपण सम फाईंड करू शकतो पहिल्या. तर आता पहिल्या दहा नंबरचं सम 55 आहे आणि आपल्याला जर त्याच 10 नंबरचं मीन काढायचं झालं तर 10+1/2 विच इज इक्वल टू 11/2 आपल्याला 5.5 हे उत्तर भेटतं. 15% मोर ट्रीज कॅन बी प्लांटेड इन अ युनिट एरिया बाय डॅश मेथड ओवर द स्क्वेअर सिस्टीम. हा हॉर्टिकल्चरमधला क्वेश्चन आहे. तर अशा कोणत्या सिस्टीममध्ये 15% जास्त ट्री प्लांटेशन होतं स्क्वेअर सिस्टीमपेक्षा, तर त्याचं उत्तर आहे हेक्झागोनल सिस्टीम. तर ही स्क्वेअर सिस्टीम आहे म्हणजे रो टू रो आणि कॉलम टू कॉलम अंतर सेम आहे प्लांटमधलं. इथं रेक्टँग्युलर सिस्टीममध्ये रेक्टँग्युलर शेपमध्ये आपण ट्री प्लांटेशन करतो. इथे ही एक ट्रायंग्युलर सिस्टीम आहे, हेक्झागोनल सिस्टीम आपण पाहिले असेल. अ स्क्वेअर मॅट्रिक ए इज सेड टू बी ऑर्थोगोनल इफ a(a)T इज इक्वल टू आयडेंटिकल मॅट्रिक्स. ए समजा हे एक फॉर एक्झाम्पल हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. ए इज इक्वल टू 1/3 हे एक मॅट्रिक्स आहे. ट्रान्सपोजमध्ये आपण काय करतो की रोला कॉलमने एक्सचेंज करतो, इंटरचेंज म्हणजे जिथे रो होता रोच्या व्हॅल्यू आपण कॉलममध्ये टाकतो त्याला इंटरचेंज करतो. जर आपण हे असं केलं a(a)T तर आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते आयडेंटिकल मॅट्रिक्स, आय मॅट्रिक्स भेटतं, त्याला आपण आयने रिप्रेझेंट करतो आयडेंटिकल मॅट्रिक्स. द स्पेरिकल शेप ऑफ रेनड्रॉप इज ड्यू टू सरफेस टेन्शन. आयसोऑक्टेन हॅज ऑक्टेन नंबर ऑफ 100. ह्या चार्टमध्ये आपण पाहू शकता की ऑक्टेन रेटिंग कशाप्रकारे व्हॅरी होतं, कोणतं आयसोऑक्टेनचं आपण पाहू शकता की 100 आहे ऑक्टेन रेटिंग. इन केस ऑफ विंडमिल द रेशियो ऑफ पॉवर डिलिव्हर्ड बाय रोटर टू द मॅक्झिमम पॉवर अवेलेबल इन द विंड इज कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. अ मिरर यूज टू रिफ्लेक्ट सनलाईट इन बॉक्स टाईप सोलर कुकर इज प्लेन टाईप मिरर यूज करतात सोलर कुकरमध्ये. तर सोलर कुकरचे पार्ट रिफ्लेक्टर, ग्लास ग्लिझिंग, वुडन बॉक्स, इन्सुलेशन, कुकिंग वेसल, ऑब्सर्वर ट्रे आणि स्टिंग. क्रिकेट बॉल इज व्हरायटी ऑफ. तर मोस्टली हॉर्टिकल्चरसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण जेवढे आपल्याचे परिचयाचे फळं आहेत त्यांची आपण व्हरायटी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तर क्रिकेट बॉल इज व्हरायटी ऑफ सपोटा म्हणजे चिकू.
In ruby laser, some aluminium atoms are replaced by chromium ion. तर क्रोमियम आयन रिप्लेस केल्यामुळे याचा कलर मोस्टली पिंकिश असतो. तर आपण हे रुबी लेझरचं एक स्ट्रक्चर पाहू शकता कशा प्रकारे वर्किंग होतं. द वर्ड एंटरप्रनर इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ब एंटरप्रनर विच मीन्स टू अंडरटेक. फ्रेंच वर्ड आहे हा, त्याच्यापासून एंटरप्रनर हा वर्ड डिराईव झाला आहे. डॅश मीन्स डेव्हलपिंग अ डिझायर शेप ऑफ द ट्री विथ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह बाय कंट्रोलिंग हॅबिट ऑफ ग्रोथ. म्हणजे आपण मोस्टली गार्डन्समध्ये वगैरे पाहतो की काही जी झाडं आहेत ती एका पर्टिक्युलर शेपमध्ये त्यांना डेव्हलप केलं असतं, तर त्या प्रोसेसला ट्रेनिंग म्हणतात. लक्षात ठेवा, त्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रेनिंग. कोरिलेशन कोएफिशियंट इज लाईज बिटवीन -1 to +1 हा स्टॅटिस्टिक्समधला क्वेश्चन आहे. इन इंटरनेट द डिवाइस यूज टू कनेक्ट टू ऑर मोर नेटवर्क इज कॉल्ड ब्रिजेस. ब्रिजेस म्हणतात. ब्रिज म्हणजे दोनला कनेक्ट करायचं मीडियम, इन इंटरनेट ब्रिज म्हणतात. सॉइल इज डिराइव्ड फ्रॉम डॅश वर्ड सोलम विच मीन्स फ्लोअर. तर सोलम हा लॅटिन वर्ड आहे आणि त्यापासून सॉइल हा शब्द डिराईव झाला आहे. द फार्मस्टेड एरिया ऑफ टोटल फार्म व्हेरीज फ्रॉम 3 to 5%. डॅश इज द रेशियो ऑफ द वेट लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज द रेशियो ऑफ वेट लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. तर इथे आपण पाहू शकता की आपल्याला वेट लिफ्टेड एफ बी आहे आणि फोर्स अप्लाइड हा एफ ए आहे. तर त्याचा रेशिओ आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज देऊन जातो. डॅश इज द सायन्स विच डील्स विथ द डिफॉर्मेशन अँड फ्लो ऑफ द मटेरियल अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. तर त्याला रिओलॉजी असं म्हणतात. रिओलॉजी इज सायन्स. ते डिफॉर्मेशन आणि फ्लो ऑफ मटेरियलशी डील करतात. वॉटर कंटेंट ऑफ स्किम्ड मिल्क इज अबाउट 90%. प्युअर आयन इज द स्ट्रक्चर ऑफ फेराइट. विच इज करेक्ट फायरिंग ऑर्डर ऑफ 6-सिलेंडर इंजिन 1, 5, 3, 6, 2, 4. तर हे बऱ्याचदा लक्षात कसं ठेवायचं हा एक प्रश्न असतो. तर त्याचं सिम्पल सोल्युशन असं आहे की जे मल्टिप्लाय बाय 3 आहेत, म्हणजे पहिले दोन नंबर घ्यायचे, ते जर आता समजा 5 × 3 = 15, 12 × 3 = 36 आणि 8 × 3 = 24, तर सगळे 3 मल्टिप्लाय करता येतो. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता 1, 5, 3, 6, 2, 4. रेक्टेंग्युलर बार इज अ रेक्टेंग्युलर होल. रेक्टेंग्युलर बार इन अ रेक्टेंग्युलर होल इज द फॉलोइंग टाईप ऑफ पेअर. तर ते कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन असतं. आता या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो की कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय. तर आता स्क्वेअर, एक स्क्वेअर होल आहे आणि त्या स्क्वेअर होलमध्ये आपण स्क्वेअर बार घातला तर आपल्याला पुढे मागे फक्त आपण ते मूव्ह करू शकतो. त्याला कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणतात. आणि इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे आता समजा एखादा रॉड आहे, आपण सर्क्युलर शाफ्ट जो आपण राऊंड होलमध्ये पुश केला तर तो पुढे मागे देखील मूव्ह होऊ शकतो आणि आपण त्याला राऊंड मोशनमध्ये पण फिरवू शकतो. आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये लोड आपण फुट स्टेप बिअरिंग वापरतात आणि लोड आपण व्हर्टिकली अप्लाइड करतो. पर हेक्टर ॲप्लिकेशन ऑफ लो व्हॉल्यूम स्प्रेअर इज 5 liters. हाय व्हॉल्यूम स्प्रेमध्ये पर हेक्टर आपल्याला 400 liters स्प्रे वापरतात पर हेक्टर. हँड ऑपरेटेड असतो हाय व्हॉल्यूम स्प्रे आणि त्यात हँड ऑपरेटेडमध्ये 1 to 7 kg/cm² प्रेशर डेव्हलप होतं आणि जे मेकॅनिकली ऑपरेटेड हाय व्हॉल्यूम स्प्रेअर आहेत त्यांच्यात 3 to 8 kg/cm² एवढं प्रेशर डेव्हलप होतं. आणि लो व्हॉल्यूम स्प्रेअरला 5 to 400 liters पर हेक्टर
कॅपॅसिटी असते आणि अल्ट्रा लो व्हॉल्यूममध्ये लेस दॅन 5 लिटर स्प्रे पर हेक्टर. USLE युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन वॉज डेव्हलप्ड बाय विश्मर अँड स्मिथ. द बिअरिंग ऑफ अ लाईन मेजर्ड इन द डिरेक्शन ऑफ द प्रोग्रेस ऑफ सर्वे इज कॉल्ड फोर बिअरिंग. म्हणजे सर्वेच्या प्रोग्रेसमधल्या डिरेक्शनमध्ये आपण जे बिअरिंग घेतो त्याला फोर बिअरिंग म्हणतात, आणि जे रिव्हर्स डिरेक्शनमध्ये घेतो त्याला बॅक बिअरिंग. स्मॉल वॉटरशेड हॅविंग साईज लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर. तर याचं क्लासिफिकेशन असं आहे की स्मॉल वॉटरशेड जेव्हा तेव्हाच म्हणायचं जेव्हा तुमचा एरिया हा लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर असेल. मीडियम वॉटरशेडची एरिया 250 ते 2500 किलोमीटर स्क्वेअर असेल, आणि लार्ज वॉटरशेडचा एरिया ग्रेटर दॅन 2500 किलोमीटर स्क्वेअर असेल. द गली हुज डायमेन्शन्स आर चेंज विथ टाईम इज कॉल्ड ॲक्टिव गलीज. म्हणजे ज्या गलीचे डायमेन्शन्स चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू टाईम त्यांना ॲक्टिव गली म्हणायचं. द रेशियो ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड्स इज कॉल्ड व्हॉइड्स रेशियो. आपण आधीच पाहिलं आहे की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड्स व्हॉइड्स रेशियो, आणि पोरॉसिटी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड्स. ड्रिप इरिगेशन सिस्टीम ऑपरेट्स ऑन डॅश प्रेशर ॲज कम्पेअर टू स्प्रिंकलर प्रेशर स्प्रिंकलर सिस्टीम. तर ड्रिप इरिगेशनला लोअर प्रेशरवर ऑपरेट होते ड्रिप इरिगेशन सिस्टीम ॲज कम्पेअर टू स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. द डिस्चार्ज रेट ऑफ ड्रिप इमिटर्स युजली रेंजेस फ्रॉम 2 to 10 liters per hour. इफ द स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप इज डबल्ड द पॉवर रिक्वायर्ड विल बी इन्क्रीज बाय 8 times. तर आता हे रिलेशन कसं लक्षात ठेवायचं आपण पाहूया. हा फॅन लॉ नंबर 1 आहे. द व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर्ड बाय फॅन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स स्पीड ऑफ रोटेशन. म्हणजे एखाद्या फॅनमधून आपण किती एअर डिलिव्हर करतो ते त्याच्या स्पीडवरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, म्हणजे डायरेक्टली अवलंबून असतं. लॉ नंबर 2, द प्रेशर डेव्हलप्ड बाय फॅन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द फॅन स्पीड. म्हणजे त्या फॅनचं प्रेशर किती डेव्हलप होतं आहे ते त्या फॅनच्या स्क्वेअरशी फॅनच्या स्पीडच्या स्क्वेअरशी प्रपोर्शनल असतं. म्हणजे समजा आपण आता फॅनचं स्पीड 2 वरून 4 केला तर जे प्रेशर डेव्हलप झाले ते 4 square, म्हणजे तेवढ्या टाईम्सनी ते प्रेशर वाढणार. द पॉवर ॲब्झॉर्ब्ड बाय फॅन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द फॅन स्पीड. म्हणजे आता आपल्याला सांगितलं होतं की जर तुम्ही तुम्हाला पॉवर डबल करायची असेल तर फॅनचं स्पीड किती टाईम्स करावा लागेल. नाही, जर तुम्ही स्पीड डबल केलं तर तुमची पॉवर किती टाईम्स ने वाढेल, तर त्याचं उत्तर होतं 8 times, 2 cube 8. गली डेव्हलपमेंट अकम्प्लिश्ड अंडर 4 stages. तर त्या स्टेजेस कोणकोणते आहेत आपण ते पाहूयात. पहिली स्टेज आहे फॉर्मेशन स्टेज, स्कोरिंग ऑफ टॉप सॉइल. इट नॉर्मली प्रोसीड्स स्लोली. नंतर दुसरी स्टेज आहे डेव्हलपमेंट स्टेज, अपस्ट्रीम मूवमेंट ऑफ द गली हेड, एनलार्जमेंट ऑफ द गली इन विड्थ अँड डेप्थ. द पॅरेंट मटेरियल आर रिमूव्ड रॅपिडली ॲज वॉटर फ्लोज. तिसरी स्टेज आहे हिलिंग स्टेज. हिलिंग स्टेजमध्ये व्हेजिटेशन स्टार्ट्स ग्रोईंग इन द गली. स्टॅबिलायझेशन स्टेज, गली रिचेस अ स्टेबल ग्रेडियंट, गली वॉल अटेन अ स्टेबल स्लोप, डेव्हलपमेंट ऑफ न्यू टॉप सॉइल. द एरिया ऑफ द बेसिन डिवायडेड बाय द स्क्वेअर ऑफ एक्झियल लेंथ ऑफ द बेसिन इज कॉल्ड फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर म्हणजे द एरिया ऑफ द बेसिन डिवायडेड बाय द स्क्वेअर ऑफ एक्झियल लेंथ ऑफ द बेसिन. शेप फॅक्टर म्हणजे द ड्रेनेज एरिया डिवायडेड बाय द स्क्वेअर ऑफ मेन चॅनल लेंथ. सर्क्युलेटरी रेशियो म्हणजे द रेशियो ऑफ बेसिन एरिया टू द एरिया ऑफ सर्कल हॅविंग द सेम पेरिमीटर ॲज द बेसिन. म्हणजे सर्क्युलेटरी रेशियो म्हणजे
the ratio of basin area to the area of circle having the same perimeter as the basin. म्हणजे त्या बेसिनचं पेरिमीटर इलॉंगेशन रेशियो द रेशियो ऑफ द डायमीटर ऑफ अ सर्कल ऑफ द सेम एरिया ॲज द बेसिन टू मॅक्झिमम लेंथ. म्हणजे आता आपल्याला एरिया माहिती आहे, त्या एरियाने सर्कलचा एरिया म्हणजे तो एरिया इज इक्वल टू सर्कलचा एरिया, मग त्याच्यातून आपल्याला आरची व्हॅल्यू भेटेल आणि त्या आरवरून आपण टू टाईम्स मल्टिप्लाय करून डायमीटर काढू शकतो त्या सर्कलची. म्हणजे द रेशियो ऑफ डायमीटर ऑफ अ सर्कल ऑफ द सेम एरिया ॲज द बेसिन टू मॅक्झिमम बेसिन लेंथ. आणि सर्क्युलेटरी रेशिओचं जर सांगायचं झालं तर द रेशियो ऑफ बेसिन एरिया टू द एरिया ऑफ सर्कल हॅविंग द सेम पेरिमीटर ॲज द बेसिन. म्हणजे आता सर्कल बेसिनचा एरिया फाईंड करायचा आणि ते सर्कलच्या पेरिमीटरशी इक्वल करायचं, मग तुम्हाला आरची व्हॅल्यू भेटून जाईल आणि त्याचा तुम्हाला एरिया फाईंड करायचा, मग त्यांचा रेशिओ जो येईल तो सर्क्युलेटरी रेशिओ. डॅश इज डिफाईन ॲज द रेशिओ बिटवीन नंबर ऑफ स्ट्रीम्स ऑफ अ पर्टिक्युलर ऑर्डर टू द नंबर ऑफ स्ट्रीम्स ऑफ वन हायर ऑर्डर. तर त्याला आपण म्हणतो बायफर्केशन रेशिओ. बायफर्केशन रेशिओ हा नंबर ऑफ स्ट्रीम्स ऑफ पर्टिक्युलर ऑर्डर टू द नंबर ऑफ स्ट्रीम्स ऑफ वन हायर ऑर्डर. ॲव्हरेज बॉडी सर्फेस एरिया ऑफ अ मॅन विल बी 2 square meters. तर हे ऑर्गोनॉमिक्सशी रिलेटेड आहे. अन इम्प्लिमेंट दॅट पुल्ड अँड गायडेड बाय सिंगल हिच पॉईंट ऑफ अ ट्रॅक्टर इज कॉल्ड ट्रेल्ड इम्प्लिमेंट. ट्रेल टाईप इम्प्लिमेंट इट इज वन दॅट इज पुल्ड अँड गायडेड फ्रॉम सिंगल हिच पॉईंट बट इट्स वेट इज नॉट सपोर्टेड बाय द ट्रॅक्टर. म्हणजे आता समजा ट्रॉली हे एक उत्तम उदाहरण आहे ट्रेल टाईप इम्प्लिमेंटचं. म्हणजे ते एका पॉईंटने पुल केलं जातं पण त्याचं वेट हे ट्रॅक्टरला ट्रॅक्टर सपोर्ट करत नाही त्याच्या वेटला. सेमी माउंटेड टाईप इम्प्लिमेंट दिस टाईप ऑफ इम्प्लिमेंट इज वन विच इज अटॅच टू द ट्रॅक्टर ओनली टू द लोअर लिंक ऑफ द हायड्रॉलिक सिस्टीम. इट इज कंट्रोल डायरेक्टली बाय ट्रॅक्टर स्टिअरिंग युनिट बट इट्स वेट इज पार्शियली सपोर्टेड बाय द ट्रॅक्टर. तर त्याला आपण सेमी माउंटेड म्हणतो. आणि माउंटेड टाईप इम्प्लिमेंट, अ माउंटेड इम्प्लिमेंट इज वन विच इज अटॅच टू द 3-point लिंकेज ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम विच कॅन बी कंट्रोल्ड डिरेक्टली बाय द ट्रॅक्टर स्टिअरिंग युनिट. द इम्प्लिमेंट इज कॅरीड फुल्ली बाय द ट्रॅक्टर. इट कॅन बी रेज लोअर अँड होल्ड इन एनी पोझिशन. तर त्याला माउंटेड टाईप इम्प्लिमेंट्स म्हणतात. डॅश हॅव टीथ्स पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड आर यूज फॉर पॅरलल शाफ्ट्स. तर स्पर गिअर्स, आता आपण याचे टाईप्स पाहूयात. स्पर गिअर्स, स्पर गिअर्स हॅविंग टीथ पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड आर यूज फॉर पॅरलल शाफ्ट्स. दिस आर द सिम्पलेस्ट टाईप ऑफ गिअर्स. स्पर गिअर इम्पोज रेडियल लोड्स ऑन द शाफ्ट. डायग्राममध्ये आपण पाहू शकता की दोन्ही शाफ्ट हे एकमेकांशी पॅरलल आहेत आणि त्यासाठी आपण स्पर गिअर्स यूज केलेले आहेत. हेलिकल गिअर्स, हेलिकल गिअर्स आर ऑल्सो यूज फॉर पॅरलल शाफ्ट. टीथ ऑफ हेलिकल गिअर्स आर इन्क्लाइंड टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जे टीथ असतात ते इन्क्लाइंड असतात ॲक्सिस ऑफ रोटेशनशी. बिवेल गिअर्स हॅविंग द शेप ऑफ अ ट्रंकेटेड कोन अँड आर यूज टू ट्रान्समिट पॉवर बिटवीन इंटरसेक्टिंग शाफ्ट. बिवेल गिअर्स कॅन हॅव स्ट्रेट ऑर स्पायरल टीथ. वॉर्म गिअर, वॉर्म इज इन द फॉर्म ऑफ अ थ्रेडेड स्क्रू विच एंगेजेस विथ अ व्हील. ॲक्सेल ऑफ द टू शाफ्ट आर नायदर पॅरलल नॉर इंटरसेक्टिंग अँड आर जनरली ॲट राईट अँगल्स टू इच अदर. तुम्ही हे प्रत्येक गिअरचा पर्पज आणि शाफ्टची पोझिशन लक्षात ठेवा कारण की कशावरही प्रश्न विचारू शकतात. मॅक्झिमम पॉवर दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय ॲव्हरेज मॅन इज 0.1 HP. आर पॉकेट टाईप डिस्क सेपरेटर आर यूज फॉर सेपरेशन ऑफ ब्रोकन राईस फ्रॉम होल ग्रेन. आणि अजून एक टाईप आहे व्ही पॉकेट टाईप डिस्क सेपरेटर आर यूज फॉर सेपरेशन ऑफ राऊंड शेप मटेरियल. तर आरवरून राईस अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आर म्हटलं की राईस, ब्रोकन राईसला सेपरेट करण्यापासून, होल राईसपासून सेपरेट करायचं असेल तर आर पॉकेट टाईप डिस्क सेपरेटर वापरतात. आणि जर तुमचं राऊंड शेप मटेरियल सेपरेट करायचं असेल तर व्ही शेप टाईप डिस्क सेपरेटर वापरतात. द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर इज सेम ऑन सेल्सियस अँड फॅरनहाईट स्केल इज.
तर अशी कोणती व्हॅल्यू आहे की जी फॅरनहाईटला पण सेम व्हॅल्यू असते आणि डिग्री सेल्सिअसला पण सेम व्हॅल्यू असते? तर -40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू -40 डिग्री फॅरनहाईट. तर याचा एक फॉर्म्युला आहे, डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32, आणि डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 इंटू डिग्री फॅरनहाईट -32. तर बरेचजण कन्फ्यूज होतात फॉर्म्युलामध्ये. तर डिग्री फॅरनहाईट पहिला फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा, डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. तर आपल्याला वॉटरचा बॉइलिंग पॉईंट माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि त्याचं फॅरनहाईट आन्सर आहे 212 डिग्री सेल्सिअस. तर मग फॅरनहाईटची व्हॅल्यू आपण 212 पुट केली, तर जर कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आलं तर समजायचं आपलं फॉर्म्युला बरोबर, म्हणजे तुम्हाला फक्त 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 212 डिग्री फॅरनहाईट एवढं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही ते फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करून तुम्ही डिग्री सेल्सिअसचं जर तुम्हाला फॅरनहाईटमध्ये कन्वर्जन किंवा फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. डॅश ऑफ अ स्ट्रक्चर मीन्स द वेट ऑफ द स्ट्रक्चर इट सेल. तर डेड लोड म्हणजे वेट ऑफ स्ट्रक्चर जे आहे स्वतःचं त्याला डेड लोड म्हणतात. लाईव लोड म्हणजे आपण तो व्हॅरी होत असतो, आणि विंड लोड तर विंडमुळे आलेला लोड. द ड्युरेबिलिटी ऑफ कॅल्कॅरियस रॉक्स मोस्टली अफेक्टेड ड्यू टू द कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. तर हा सॉइल सायन्सचा प्रश्न आहे. ओ हॉरायझन ऑफ सॉइल कन्सिस्ट ऑर्गॅनिक मटेरियल. तर हे हॉरायझनचे टाईप आहेत OAECR. तर ओ म्हणजे ऑर्गॅनिक हॉरायझन, ए म्हणजे मिनरल हॉरायझन, ई म्हणजे मिनरल हॉरायझन, सी म्हणजे हॉरायझन्स ऑर लेअर्स एक्सक्लुडिंग हार्ड बेड रॉक, आणि आर म्हणजे हार्ड बेड रॉक्स. विथ द ॲडिशन ऑफ पेंटावॅलंट इम्प्युरिटी टू अ सेमी कंडक्टर एन टाईप सेमी कंडक्टर इज फॉर्म्ड. तर आता आपण ह्या इमेजमध्ये पाहू शकता की पेंटावॅलंट म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 5 आहे, तर 4 इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड फॉर्म केला आणि 1 इलेक्ट्रॉन्स राहिला, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे त्या याच्यावर निगेटिव्ह चार्ज जास्त झाला म्हणून त्याला आपण एन टाईप सेमी कंडक्टर म्हणतो. आणि ह्यात जर केसमध्ये उलटं असतं, म्हणजे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी असेल, तर तुमचे 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतात आणि 1 बॉन्ड तसाच राहतो, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहतो, म्हणून त्याला पी टाईप सेमी कंडक्टर म्हणतात. FTP स्टँड्स फॉर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. डॅश इज ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉइल वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. तर याचं उत्तर आहे, ॲग्रोनॉमी इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स विच डील्स विथ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉइल वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. डॅश मे बी डिफाईंड ॲज द आर्ट अँड सायन्स ऑफ कटिंग अवे ऑफ पोर्शन ऑफ प्लांट टू इम्प्रूव्ह इट्स शेप टू इन्फ्लुएन्स इट्स ग्रोथ फ्लावरिंग अँड फ्रुटफुलनेस प्रूनिंग. आपण मग अशी पाहिलं की ट्रेनिंग म्हणजे एखाद्या ट्रीला आपल्याला एका पर्टिक्युलर शेपमध्ये आणायचं असेल तर त्या प्रोसेसला आपण ट्रेनिंग म्हणतो. आणि जर प्लांटची व्यवस्थित ग्रोथ व्हावी, त्याला फ्लावरिंग व्हावं, फ्रुटफुलनेस यावं, त्यासाठी जे आपण कटिंग करतो तिला प्रूनिंग म्हणतात. डॅश डिकोड्स द मेसेज ॲट द एंड ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. तर रिसिव्हर जो असतो तो मेसेज डिकोड करण्याचं काम करत असतो. तर आपण ही डायग्राम पाहू शकता, सोर्सकडून मेसेज एन्कोडिंग केला जातो, तो चॅनलपर्यंत येतो, मग चॅनलकडून तो डिकोडिंग केला जातो आणि रिसिव्हरपर्यंत पोहोचतो, आणि मग रिसिव्हर सोर्सला पुन्हा फीडबॅक देतो. फॉर प्युअर वॉटर अँड ग्लास द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 डिग्री. डॅश इज अ पेस्टिसाईड यूज टू किल अनवॉन्टेड प्लांट्स. हर्बिसाईड इज पेस्टिसाईड यूज टू किल अनवॉन्टेड प्लांट्स. The process to convert biomass solid raw material into fuel gas or chemical feedstock gas is called gasification. नावातच आपण पाहू शकता की जर आपल्याला फ्युअल गॅसमध्ये कन्वर्ट करायचं असेल बायोमासचं तर त्या प्रोसेसला आपण गॅसिफिकेशन म्हणतो. इफ पी इज प्रोबॅबिलिटी दॅट इव्हेंट विल हॅपन अँड क्यू इज प्रोबॅबिलिटी दॅट इव्हेंट विल नॉट हॅपन देन पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. हे
आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी जर इव्हेंट होणार असेल त्याची प्रोबॅबिलिटी पी असेल आणि इव्हेंट नाही होणार त्याची प्रोबॅबिलिटी क्यू असेल, तर दोघांची बेरीज ही एक असते. इफ सम ऑफ थ्री नंबर इज कॉन्स्टंट देन देअर प्रोडक्ट इज मॅक्झिमम वेन द नंबर्स आर इक्वल. तर हे कसं आलं आपण पाहूयात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं की सम तीन नंबर्स आहेत ज्यांची सम कॉन्स्टंट आहे तर त्यांचं प्रोडक्ट मॅक्झिमम कधी असू शकतो. तर आपण इथे पाहू शकतो की नऊ ही बेरीज अशा प्रकारे अंकांची अरेंजमेंट केली तर येते, पण त्या तिन्ही अंकांचं मल्टिप्लिकेशन मॅक्झिमम केव्हा असू शकतं, तर ज्यावेळेस तुमचे तिन्ही नंबर इक्वल असतील त्यावेळेस त्यांचं प्रोडक्ट हे मॅक्झिमम असतं. तर हे झालं पहिले फर्स्ट 100 क्वेश्चन्स, आणि पुढचे 100 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.